महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। देशाचे माजी कृषी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या घरावर जो बॅड हल्ला झाला त्याचा निषेधार्थ आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। 7 नोव्हेंबर 2021 पासून एसटी कर्मचारी विलगीकरणाच्या मुद्द्यावर ठाम असून संपावर बसले आहे। सुप्रीम कोर्टाने या कर्मचाऱ्यांच्या मागणीला नकार दिल्याने संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी हल्ला केल्याचा निषेधार्थ परभणी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी महापौर प्रताप देशमुख तथा सर्व पदाधिकारी, नगरसेवक व सर्व सेलचे प्रमुख कार्यकर्त्यांचे वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे। महामंडळ एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्याची मागणी अशी आहे की ते विलिनीकरण झालं पाहिजे महाराष्ट्र शासनामध्ये, पण कोर्टाने परवा निकाल दिला आणि कोर्टाने निकाल दिल्यानंतर विलिनीकरण होऊ शकत नाही त्यावेळेस जे काही नियम झाले असतील त्या पण, आणि विलिनीकरण न करता या लोकांना आणखीन फॅसिलिटीज कशा देता येतील, महागाई भत्ता कसा वाढून देता येईल, यांचं इन्क्रीमेंट कसं वाढवता येईल, यांना बाकीच्या ज्या सुविधा आहेत शासनाच्या वतीनं कर्मचाऱ्याप्रमाणेच 7वा वेतन आयोगसुद्धा लागू करण्याची काम या आघाडी सरकारनं पवारसाहेबांच्या सूचनेनुसार केले आहे, पण हे कुठं तरी पचनी पडलं नाही विरोधकांना। आणि काल जो हल्ला करण्यात लावला एक काही तुरळक लोक होते त्यात एसटी कर्मचारी, आता असं समोर येत आहे की त्यात एसटी कर्मचारी सुद्धा फार कमी प्रमाणात होते आणि त्यांनी जो हल्ला करून लावला म्हणजे कुठंतरी हे आंदोलन आपल्या हातून निसटून जात आहे, मग पवारसाहेबांवरच आरोप करा म्हणून काल ही निंदनीय घटना कोणाच्या तरी सुपीक डोक्यातून पुढे आलेली। आवाज टीव्हीसाठी बालाजी कांबळे, परभणी।